सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यशवंत इन्स्टिट्यूट कणकवली घेऊन आली आहे खास कोर्सेस. 6 महिने कालावधीचे कोर्सेस, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आणि वेल्डर, तसेच 2 महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स, मोबाईल रिपेअरिंग, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स आणि सोलार सिस्टीम इन्स्टॉलेशन. अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस 78 87 31 61, प्राचार्य अमर पारकर 94 22 63 24 44, प्रवीण सावंत 72 76 37 36 00, राजेश राणे 94 20 09 46 43. इन्स्टिट्यूटचा पत्ता मनोरमा बिल्डिंग, मुंबई गोवा रोड प्रांत ऑफिस मध्ये आणि मोहे हॉस्पिटल समोर कणकवली. आज शिवसेनेचा 58 वर्धापन दिवस, ज्वलंत हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्थापन केलेला पक्ष, त्याला 58 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि ह्यासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्यांच्या सगळ्याच शिवसैनिकांना मी वर्धापन दिवसाची शुभेच्छा देतो. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार अशाच पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या सर्व शिवसैनिकांनी करत राहावं यासाठी मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर पाक सेना किंबहुना पाकिस्तानमध्ये ज्या सेनेचे गवगवा होत चाललेला आहे, मोठी होत चाललेली आहे, ती मिया उद्धवची पाक सेनाची पण आज वर्धापन दिवस आहे आणि तोही साजरा आज होतोय. या पाक सेनेच्या प्रचारासाठी पाकिस्तानचे झेंडे सगळीकडे फडकवण्यात आले. प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारामध्ये पाकिस्तान जिंदाबाद असे नारे ऐकण्यात आले. ते त्या मिया उद्धवच्या पाक सेनेचं पण आज वर्धापन दिवस आहे, तोही साजरा होतोय असं आम्ही ऐकलेलं आहे. या पाक सेनेमुळे मुंबईमध्ये जागोजागी हिरवे झेंडे आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे आज ऐकायला मिळाले तर नवल वाटण्याची गरज नाही, कारण का त्यांचा प्रचार ह्याच पाकिस्तानच्या लोकांनी येऊन, रोहिंग्या आणि बांगलादेशीने येऊन मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये केला आणि म्हणून पाकिस्तान हृदय सम्राट मिया उद्धवजींचा आज पाक सेनेचा पण वर्धापन दिवस आहे. मला आठवतं जेव्हा 93 दंगलीनंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा मुंबई वाचवली तेव्हा त्या काळात कोणालाही मुंबईमध्ये हिरवा झेंडा लावण्याची पण हिंमत व्हायची नाही. कुठेही हिरवा झेंडा दिसला तर शिवसैनिक आणि हिंदुत्वादी विचारांचे कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवायची अशा पद्धतीची भीती निर्माण तेव्हा केलेली. आज ह्या मिया उद्धवमुळे पाकिस्तानचे झेंडे हे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान जागोजागी आपल्याला दिसत आहेत. आज मिया उद्धवच्या मेळाव्यामध्ये कधी नाही तर सगळ्यात गोल टोपे आज आपल्याला पुढे बसून आमचा पाकिस्तान हृदय सम्राट
किती चांगला भाषण करतो, किती पाकिस्तानची लाल करतो हे ऐकण्यासाठी तुडुंब गर्दी होईल। कधी नाहीतर मातोश्रीमध्ये आजकाल गोल टोप्या सत्कार करण्यासाठी बघायला मिळतात असे असंख्य लोक आम्हाला सांगतात। म्हणून कुठे त्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आणि कुठे ह्या मिया उद्धवचे पाकिस्तानची चाटणारे विचार? हा जो काय जमीन आसमानचा जो फरक झालेला आहे यासाठीच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो की आज एकनाथ शिंदे साहेबांनी अगर भूमिका घेतली नसती तर आज बाळासाहेबांचं नाव या मिया उद्धवनी त्याच्या पाक सेनेच्या बॅनरवर दिसलं पण नसतं अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये झाली असती। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल।